वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जयम म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि रवी पाटील सामाजिक विकास मंडळ वहाळ। सहप्रायोजक माननीय काशीनाथ पाटील, अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ, माननीय एकनाथ भोपी, संचालक MMRDA आणि तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष पनवेल, माननीय प्रमोद भगत, माजी सभापती पंचायत समिती पनवेल तथा विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, माननीय भगवान वाजेकर, अध्यक्ष वीज ग्राहक संघटना रायगड आणि चेअरमन मनोदय इंग्लिश स्कूल शिरढोण, माननीय मोहन गवंडी, माजी सरपंच पळसपे ग्रामपंचायत, माननीय गोपाळ भगत, नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि अध्यक्ष कळंबोली शहर शेतकरी कामगार पक्ष, माननीय बबन मुकादम, नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि उपाध्यक्ष कळंबोली शेतकरी कामगार पक्ष, माननीय शंकर शेठ म्हात्रे, माजी उपसरपंच कामोठे ग्रामपंचायत तथा तालुका सहचिटणीस शेतकरी कामगार पक्ष पनवेल, माननीय विजय भोईर, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, माननीय परशुराम माळी, माजी उपसरपंच कोण ग्रामपंचायत, माननीय हरिभक्ती परायण बाळकृष्ण पाटील, रायगड जिल्हा पायीदिंडी अध्यक्ष आणि अध्यक्ष आगरी समाज मंडळ देवाची आळंदी। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपण आता पंढरपूरच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत। पंढरपूर पासून केवळ 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आता आपण आहोत आणि जशी संत तुकाराम महाराजांची जी अवस्था होती की माझी जीवीची आवडी ते पंढरपुरा नेईन गुढी, तशीच काहीशी अवस्था आमची झालेली आहे। कारण कर्नाळा टीव्हीची संपूर्ण टीम आपल्याला पंढरीची वारी घडवण्यासाठी सज्ज झालेली आहे। तर आपण आता तयार होऊयात पंढरीच्या वारीसाठी, चला। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी आहे भीमरे जातीरी, आहे भीमरे जातीरी। मंडळी नमस्कार। आज आषाढी एकादशी, आषाढी एकादशीचं पावन पर्व आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहानं साजरं केलं जातं। आपल्या लाडक्या विठ्ठलाला पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपूरमध्ये आज वारकऱ्यांचा मेळा, भाविकांचा मेळा जमलेला आहे आणि सध्या आपण उभे आहोत ते चंद्रभागेच्या तीरावर। चंद्रभागेच्या तीरावर एक नेत्र कटाक्ष टाकला तर आपल्या लक्षात येईल की पांडुरंगाचं, परमात्मा विठ्ठलाचं किती महत्त्व आहे। कारण विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातनं ही सारी मंडळी या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि एकूणच हा सारा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी याच कारणासाठी जमलेला आहे की त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना फक्त एकच मागणं त्यांना मागायचं आहे की हे विधात्या, हे पांडुरंगा संपूर्ण जगावर सुखाची छाया ठेव आणि कुणालाही दुःख भोगायला लावू नये। एकूणच हा सारा जो खेळ आहे किंवा हा सारा प्रपंच आहे तो पांडुरंगाने निर्माण केलेला आहे आणि म्हणूनच पांडुरंगाप्रती आपल्या सद्भावना, आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ही सारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे। इथे आल्यानंतर पहिलं काम जर वारकरी काय करत असतील तर पहिल्यांदा ते चंद्रभागेच्या डोहामध्ये स्नान करतात। पंढरी निवास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठ्ठलाचे असं म्हणत चंद्रभागे स्नान करून आपल्या पापांचं क्षालन करून मग अत्यंत शुद्ध अंतकरणानं ते पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याकरता जात असतात। आपण पाहतो आहोत ही सारी मंडळी चंद्रभागेमध्ये स्नान करून आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहेत। आपणही जाणार आहोत पांडुरंगाच्या दर्शनासाठी, पण तत्पूर्वी आपण भेटणार आहोत इथल्या त्या भक्ताला की ज्यानं विठ्ठलाला 28 युगे उभा केला। कारण त्या भक्तानं आपल्या मातृपितृ सेवेकरिता विठ्ठलाला ताटकळत ठेवलं, इतकी शक्ती त्याच्यामध्ये होती। तो विठ्ठल, तो भक्त म्हणजे अर्थातच
भक्त पुंडलिक, आपण भक्त पुंडलिकांचं दर्शन घेऊ आणि तिथेही काही वारकऱ्यांशी बोलू. बघूयात काय वारकऱ्यांचं म्हणणं आहे. पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी असं संत एकनाथांनी म्हटलंय. पण भक्त पुंडलिकाची कथा काही औरच आहे. कारण ज्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करताना दस्तूर खुद्द पांडुरंगाला 28 युग या ठिकाणी उभं ठेवलं, त्या पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीचा महिमा हा आगाध आहे. आज आपण आधुनिक काळामध्ये जगत असताना आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची घरात अडगळ होते, मग त्या आई वडिलांना आपण अनाथाश्रमामध्ये ठेवतो किंवा वृद्धाश्रमामध्ये ठेवतो. मात्र भक्त पुंडलिकानं जो आदर्श घालून दिला त्या आदर्शाप्रमाणे जर आजची युवा पिढी वागली तर मला असं वाटतं की या पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याशिवाय राहणार नाही. सध्या आपण आहोत ते भक्त पुंडलिकाच्या मंदिरामध्ये, ज्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी स्वतः परमात्मा पांडुरंग 28 युगे ज्यानं वाट पाहिली त्या पुंडलिकाचं दर्शन सध्या आपण घेतो आहोत. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा असं पांडुरंगाचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णना बरं हुकूम. आता आपण पोहोचलेले आहोत ते चंद्रभागेच्या डोहामध्ये. आणि चंद्रभागेच्या डोहामध्ये आपण पाहतोय की इथं भाविक मंडळी पहाटेच्या स्नानाला आलेली आहेत. नांदगावहून आलेली काही मंडळी आपल्यासोबत आहेत. ताई कधी आलात कर्जाडे आणि नांदगावची तुम्ही मंडळी आहात? कर्जाडा कधी आलात? 20 तारखेला बाई आलात? गाडी आली. कसं वाटतं इथे आल्यानंतर? एकदम मजा, आनंद. काय मागणं मागितलं परमेश्वराकडे? परमेश्वराकडे काय मागणं मागितलं? आम्ही अखंड तुरा राहू दे परमेश्वराला बोलू, आमचे हातपाय सुखी राहा, आम्हाला सुखी ठेवा आणि परत आम्हाला इथं दर्शनाला बोलू. आम्ही माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी असा प्रल्हाद शिंदेंचा अभंग किंवा प्रल्हाद शिंदेंचं गाणं जेव्हा आपण आठवतो तेव्हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावर कशा पद्धतीनं वारकऱ्यांची जी अवस्था आपण पाहू शकतो. वारकरी या ठिकाणी ज्या पद्धतीनं मंगल स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होतात, या चंद्रभागेच्या डोहामध्ये स्नान करून आपल्या पापांचं क्षालन करण्याची एक संधी त्यांना या निमित्तानं मिळते. आणि अशी आख्यायिका आहे की या चंद्रभागेच्या डोहामध्ये जी व्यक्ती स्नान करते तिच्या संपूर्ण दुःखाचं हरण होतं किंवा तिच्या आयुष्यातील सारी दुःख नष्ट होतात, त्याचबरोबर त्याच्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या पापांचा नायनाट होतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत की ही सारी मंडळी या ठिकाणी आपल्या पापांचं क्षालन करण्यासाठी चंद्रभागेच्या या डोहामध्ये यथेच्छ डुंबताना दिसत आहेत. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. प्रत्येक वर्षी अवर्षणानं शेतकरी हैराण झालेला असताना यावर्षी अतिशय मुबलक असा पाऊस पडलेला आणि त्यामुळे चंद्रभागेमध्ये एरवी जेव्हा प्रशासनाला पाणी सोडावं लागतं, मात्र यावर्षी अशा प्रकारची कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करावा लागला नाही आहे. कारण या ठिकाणी पाऊस भरपूर पडलेला आहे. आज जरी पाऊस पडत नसला तरी पावसाळा सुरू होताना किंवा मान्सून सुरू होताना या ठिकाणी अतिशय समाधानकारक असा पाऊस झालेला आहे. आणि त्यामुळेच या चंद्रभागेच्या नदीमध्ये आज चंद्रभागा नदीमध्ये आज मोठा पाणीसाठा या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि
जो वारकऱ्यांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे किंवा जे भाविक या ठिकाणी स्नानासाठी येतात त्यांना पाण्याची कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवत नाहीये. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. म्हणजे आता आपण पोहोचलो आहोत आगरी समाज धर्मशाळेमध्ये. आगरी ज्ञाती बांधव आणि त्याचबरोबर इतर ज्ञाती बांधव सुद्धा या ठिकाणी मुक्कामाला असतात, पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले असतात आणि इथे आल्यानंतर कृतकृत्य होतात. आज आपल्यासोबत या ठिकाणी गायकवाड बंधू भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय वाटतंय दादा इथे आल्यानंतर? आम्ही सुमारे 40 वर्ष वारी करतो, आई वडिलांची वारी होती, आई वडिलांचं आम्ही हे चालवले आणि इथं असं सुख असं मिळते की जगात असं सुख कुठे नाही आणि पद स्पर्शाचं दर्शन कुठे नाही ते हे इथे सुख मोठा मिळतो आणि हा सोहळा कुठेही असा पाहायला मिळत नाही. अशी म्हणजे इथले आलेल्या सगळ्या माणसाचं शीण सगळं निघून जातं इथून. चंद्रभागेचं दर्शन स्नान केल्यानंतर कुंडलिकाचं दर्शन असं एक मोठं महाराज अगदी देशाचं आराध्य दैवत बोललं तरी चालेल, अगदी देशामध्ये आणि जगामध्ये म्हटलं तरी पदस्पर्श हा पांडुरंगाचाच आहे, बाकी कुठे पदस्पर्श नाही आहे दर्शनाला. आमच्या माहितीप्रमाणे तुमचे वडील सुद्धा या पंथामध्ये होते, वारकरी पंथामध्ये होते, त्यांनी तुमच्या घरासमोर एक छान मंदिर बांधलंय. तुम्ही अलिबागमध्ये काही मंदिर वगैरे बांधलं? अलिबागमध्ये मंदिर आहे पण ते रामनाथला आहे, थोडं लांब हे आहे, 2-3 किलोमीटर आहे मंदिर. तिथे हरिपाठ प्रवचन सगळं चालतं, एकादशीला जवळ पांडुरंगाला अंगव स्थान, सकाळी काकड आरती सगळं व्यवस्थित चालतं. म्हणजे आपण पाहिलं की परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनानं तृप्त झालेला जीव आता कसल्याही अपेक्षा ठेवत नाही, फक्त या जगाला सुखी ठेव एवढीच भावना त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे आणि यालाच तर म्हणतात खरी भक्ती. परमात्मा पांडुरंग अर्थात विठ्ठल याच्या दर्शनानं तृप्त झालेली ही मंडळी सुखी मनानं या ठिकाणी राहतात, गुण्या गोविंदानं नांदतायत. कोणीही कुठल्या जातीचं असो, कुठल्या पंथाचा असो, इथे पंथभेद नाही, जातीभेद नाही, पंढरीसी नाही, कुणा अभिमान, पाया पडे जन एकमेका याचा प्रत्यय या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे आगरी समाज धर्मशाळेत राहणाऱ्या साऱ्याच भगिनी या ठिकाणी विठ्ठल प्रेमानं ओतप्रोत झालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतो की या साऱ्या भगिनी आता फेर धरून नाचण्यासाठी तयार आहेत. खरं तर आगरी समाजाची संस्कृती मानली गेलेली फेऱ्यांची गाणी या ठिकाणी सादर केली जातात आणि इथे मिळालेल्या माहितीप्रमाणे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत म्हणजे अगदी पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत ही मंडळी या ठिकाणी नाचतात. कुठल्याही प्रकारचा शीण नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. Yeah.
या साऱ्याच महिलांचा उत्साह, या महिला भाविकांचा उत्साह अतिशय शिगेला पोहोचलेला आहे. आपण थोडंसं आता यांच्याबरोबर खेळ खेळूयात. कर्नाळा टी व्हीच्या माध्यमातून जेव्हा आपण खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम घेत असतो, तसाच काहीसा खेळ या ठिकाणी प्रश्नोत्तरांचा आपण खेळूयात. पहिला प्रश्न विचारतो ताई, तुम्हाला कसं वाटतं इथे? आनंद वाटतो मला. कुठून आलेले आहात? आम्ही पनवेल कोलीगोपर. पनवेल कोलीगोपर ना, तुमचे यजमान आलेले आहेत का? नाही आले, त्यांना घरी सोडून आलात का? बरं, कटकट नको ना इकडे. नाही ना, असं नाही ना. बरं, मला सांगा घरात घरात कोण कोण असतं तुमच्या? आमच्या ते पोरे माझा एक सून माझी आम्ही एक न दोन मुला नातू सुना एकच. तिचा उल्लेखच नाही केला. मनातल्या मनात म्हणत मिलीचा काय उल्लेख करायचा? नाही नाही नाही. एक उखाणा घ्या बघा, काय नाव घ्या, नाव 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 घ्या. सांग. राम बसले राज्यावर, सीता बसली मांडीवर, अंकुश भरतराज नाव येते तेज माझ्या कुंकवाळ्या. जोरदार टाळ्या. हा, आता मावशी तुम्ही नाव घ्या. नागाचे पण्यावर श्रीकृष्णाचा खेल, शंकर भारतात नाव येत एकादशीची येईल. क्या बात है, शंकर भारतात कुठे आहेत? आलेले आहेत. अरे पार्वती एकटी झाली, शंकर आलाच नाही. आलेत का ते? आलेत नाही. शंकराच्या पिंडीवर बेल वाजते वाकून दीनानाथ भरतारांचा नाव घेतय सगळ्यांचा मान राखून. मी तोच विचार करतोय, शंकराची पिंड झिजली का? याही बेल वाहून होऊन झिजवली. गणपतीला दुर्वा, विठोबाला तुळशी, शंकरराव नाव घेते दशमीच्या दिवशी. आलेत का तुमचे शंकरराव? काय गंमत आहे बघा, सगळ्या पार्वतींनी शंकराला घरी ठेवलंय आणि सगळ्या पार्वती इकडे आलेल्या आहेत. संतांचा यो माहेर घरे, पुन्हा आम्ही आनंद लुटायला जातो इथे. म्हणजे नवऱ्याची कटकट नको? नाही ना, त्यांची कटकट, त्यांच्या आशीर्वाद इकडे जातो ना, त्यांच्या जीवावर इथे जातो. आम्ही बाबाच्या घरी चार दिवस माहेर आलून सुखाय आला. आम्हाला इथं सगळा आनंद वाटते, आम्हाला ज्या मिळलं त्या गोर वाटते, कुंडा मिळला तरी आम्हाला आनंद वाटते. कुठून आलात मावशी तुम्ही? आम्ही उलवा मवा, उलवा मवा, उलवा नवीन मुंबई उलवा. या ठिकाणी आपण पाहिलं की या आलेल्या भगिनी ह्या संसार सुख त्यागून या ठिकाणी आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे पाश नकोत, फक्त आणि फक्त पांडुरंगाच्या भेटीची ओढ हवी आणि त्या पांडुरंगाचा सहवास मिळावा म्हणून या ठिकाणी ही सारी मंडळी आलेली आहेत. या साऱ्या मंडळींच्या आनंदात आपण काही क्षण रमलो, आपल्याही जीवाला खूप बरं वाटलं असेल. कर्नाळा टी व्हीच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहत असताना आपल्यालाही खूप बरं वाटलं असेल, आम्हालाही असीम आनंद झालेला आहे. तेव्हा आपण यांच्या आनंदात पुन्हा एकदा वृद्धिंगत करूया तो आनंद आणि म्हणूयात पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोलूयात आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे. आगरी समाज धर्मशाळेकडून आपण जातोय आता गोपाळपुरात आणि गोपाळपुरात तिथल्या भाविकांशी आपण गप्पा मारणार आहोत. काय असतील त्यांच्या मनातील भावना जाणून घेऊयात. अबीर गुलाल उधळे तरंग, अबीर गुलाल उधळे तरंग, नाथा घरे नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरे नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळे तरंग, उंबरठा से कैसे शिव आम्ही जातेहीन, उंबरठा से कैसे शिव आम्ही जातेहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पाय ऋषी होऊ दंग गाऊनी अभंग, पाय ऋषी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग,
वागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ तेथे तू अवघाची सुखरूप होसी जन्मो जन्मीचे दुःख विसरशी या भावना मनात घेऊन आलेला वारकरी आज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतोय. आपण पाहतो ही दर्शनबारीची रांग ज्या दर्शनबारीमध्ये लाखो भक्त एकाच वेळी उभे असतात तासोन तास उभे राहून सुद्धा कुठल्याही प्रकारचा शीण त्यांच्या मनावर नाही किंवा त्यांच्या शरीरावर नाही कोणत्याही प्रकारचा थकवा नाही फक्त ओढ आहे ती परमात्मा पांडुरंगाला भेटण्याची आणि म्हणूनच ही सारी मंडळी प्रत्येक गोष्ट करायला तयार आहेत किंवा असं म्हणूयात हवं तर की कुठल्याही प्रकारचा त्रास सोसायला तयार झालेले आहेत. अशा या वारकरी मंडळींच्या या आनंदामध्ये पुन्हा एकदा आपण सहभाग घेऊयात. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महाराज की जय. आषाढी कार्तिकी भक्त जन येती आषाढी कार्तिकी भक्त जन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती सुखमणे नाम घेता सुखमणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. जळजळीत सोनसळा कळस दिसे सोजवळा बरवे बरवे पंढरपूर विठू रायाचे नगर. ज्या मंडळींना किंवा ज्या भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन होत नाही ते कळसाचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाचं पुण्य पदरी पाडत असतात आणि आपण पाहतो या ठिकाणी अनेक भाविक आहेत जे कळसाचं दर्शन घेऊन या मंदिराला प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा आपल्या नित्यनेमाच्या कार्याकडे वळणार आहेत. परंतु हे करत असताना या पांडुरंगाच्या दर्शनाचं पुण्य त्यांच्या पदरी साठवायला ते विसरत नाही आहेत. पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर हौसे गौसे नवसे ज्या प्रमाणे या ठिकाणी आलेले असतात त्याचप्रमाणे या ठिकाणी खरेदी करणाऱ्यांची ही झुंबड आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण उभे आहोत ते विठ्ठल मंदिराच्या अगदी समोर असलेल्या बाजारामध्ये. ज्या बाजारामध्ये आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे अबीर गुलालाचे वेगवेगळे प्रकार त्याचबरोबर टाळ मृदुंग किंवा देवाची कापडं किंवा आरत्या या अशा आरतीच्या थाळ्या अशा पद्धतीनं दुकानं सजलेली आहेत आणि या दुकानामध्ये जो माल विकला जातो त्याची कसोटी 100% आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपण या ठिकाणी उभे आहोत दुकानाचं नाव आहे विठ्ठल प्रासादिक भांडार. या विठ्ठल प्रासादिक भांडारचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा किती वर्ष करताय हा व्यवसाय तुम्ही? हे दादा आमची ही तिसरी पिढी आहे. आजोबा नंतर वडील नंतर मी आम्ही तिसरी पिढी आमची इथं पंढरपुरात आमची हे देवळाबीची दुकान आमचं तिसऱ्या पिढी जवळजवळ 80 वर्ष झाली. कसा प्रतिसाद असतो एरवी आणि एकादशीच्या दिवशी? एरवी सुद्धा प्रतिसाद चांगला आहे आणि एकादशी दिवशी बघायचं काम नाही रात दोन दिवस दुकान उघडं असतं. काका किती वर्ष झाली हा व्यवसाय करतो? 30 वर्ष झाली व्यवसाय. 30 वर्ष झाली. कोणकोणत्या धातूच्या मूर्ती आहेत? पितळेचे आणि तांब्याचे. कोणकोणते पितळेचे मूर्त्या हे बाकीचे जनरल आयटम आहेत हे सगळे. बरं काय काय कोणकोणते आयटम आहेत जरा सांगा बरं. समय आहे हे नंदाजीप आहे हे पाळ आहे पंचपाळ आहे हे करंड आहे लहान मुलाला खेळणी सेट आहे पितळे. कुठून आलात तुम्ही? आजही पनवेल. कसं वाटते कधी आलात आणि एकंदरीत तुमचा प्रवास कसा झाला? आमचा प्रवास व्यवस्थित झाला. इथे आम्ही आज बरीच वर्ष जवळजवळ 30-35 वर्ष येत असतो आणि आता इथे आलेले 3 दिवस झालेले आहेत आणि गंगास्नान व्यवस्थित करून यंदाची जी सोय आहे पोलीस लोकांची जी व्यवस्थित आहे कोणाला काही त्रास नाही आणि सगळं व्यवस्थित पार पडत चाललेलं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. धन्यवाद. विठ्ठल आवे
विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडे प्रेम भाव तुटला हा संदेहो तुटला हा संदेहो भव मूळ राधेचा भव मूळ राधेचा विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडे प्रेम भाव पंढरपूरच्या प्रवासामध्ये आपण विविध धार्मिक स्थळांना भेटी दिलेल्या आहेत, त्याचबरोबर ज्या विविध ज्ञातींच्या ज्या धर्मशाळा आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन आपण तिथल्या भाविकांशी चर्चा केलेली आहे. आत्ता आपण आलेलो आहोत ते कोकण पायदिंडी पनवेल ते पंढरपूर असा प्रवास करत आलेली आहे आणि या पायदिंडीचे चालक गणेश महाराज पाटील आज आपल्या अध्यक्ष गणेश महाराज पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की साधू संतांनी जे म्हटले आहे की पंढरीची जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, म्हणजे जो सामान्य माणूस आहे किंवा जो रंजलय गांजलेला आहे अशा सगळ्यांसाठी पांडुरंग हा एकमेव आधार आहे. त्या पांडुरंगाच्या या भूमीमध्ये आता आपण गणेश महाराज पाटील यांच्याशी बोलणार आहोत. महाराज कर्नाळा टीव्हीवर तुमचं मनापासून स्वागत. मला फक्त एवढंच सांगा की आपण ही जी दिंडी सुरू केलेली आहे त्याला किती वर्ष झालेली आहे? या दिंडीला सुरू होऊन जवळजवळ 50 वर्ष झाली, पण गेली 15 वर्ष या संस्थेचा कारभार मी पाहतो. आमचे गुरु होते भागवतजी बाबा सांगडेकर, त्यांच्या संन्यास ग्रहणानंतर हा कारभार आम्ही सगळ्या तरुण मंडळीकडे आला आणि तेव्हापासून मग आम्ही ही इथली जागा घेऊन आणि या ठिकाणी भव्य अशी इमारत बांधली आणि या ठिकाणी जो पैसा आहे तो सगळा लोकवर्गणीतून गोळा करून आणि आमच्या श्रमदानातून म्हणजे स्वतः आम्ही मेहनत करून आम्ही इमारत बांधून म्हणजे लेबर काम करूनसुद्धा आणि ही सगळी इमारत अशी उभी केलेली आहे. साधारणपणे किती दिवसाचा पायी प्रवास करून आपण इथपर्यंत पोहोचता? 22 दिवस. 22 दिवसाचा प्रवास. येताना प्रवासात काही अडथळे काही संकट येतात, त्यावर कशी मात करता? संकट ही पायी चालत असताना येतातच, पण वारकरी हा पंढरपूरला चालत असणारा जो वारकरी आहे तो संकटावर मात करण्यामध्ये तरबेज असतो आणि जी संकट येतील ती सामोपचारानं आम्ही एकजुटीनं म्हणजे काही ठिकाणी चोऱ्या होणं किंवा पाण्याचं कमीपणा असणं पिण्याचं पाणी आंघोळीचं पाणी मग कुठूनही लागेल तसं लोकांना मदत करून एकत्र येऊन पाणी गोळा करतो. असं ते सगळं जे अडचणी असतात त्याच्यावर आम्ही सामोपचारानं एकजुटीनं मात करतो. गोपाळपूरच्या या मठामध्ये साधारणपणे किती खोले आहेत आणि साधारणपणे आषाढी एकादशीला किंवा एरवी किती भाविक या ठिकाणी येत असतात? एरवी चातुर्मासामध्ये म्हणजे आषाढी ते कार्तिक या काळात या ठिकाणी थोडीफार गर्दी राहते, पण पंढरपूरपासून 52 किलोमीटर दूर असल्यामुळं पण आता सवय आहे लोकांना, सगळी लोक राहायला इथं येतात आणि आषाढी वारीला या ठिकाणी जवळजवळ 2,500 लोक असतात. मठामध्ये 63 खोल्या आहेत. बरं, एरवी एखाद्या भाविकाला या ठिकाणी यायचं असेल तर त्याला ही धर्मशाळा उपलब्ध करून दिली जाते का? हा, कोणी येऊ या धर्म फक्त ज्या दिंडीशी ज्यांचा संबंध आहे म्हणजे पनवेल कोल्हापूर उरण कर्जत अशा लोकांनी किंवा इतर भाविकांनी येणाऱ्या कोणत्याही भाविकाला इथं बंदी नसते आणि त्याचं काय नॉमिनल असं थोडंसं भाडं आहे ते भाडं देऊन त्यांना राहण्याची व्यवस्था केली जाते. साधारणपणे या दिंडीमध्ये किती लोक सहभागी होत असतात प्रतिवर्षी? प्रतिवर्षी जवळजवळ 500 लोक. 500 लोक. सगळ्यांची व्यवस्था इथे होते? या सगळ्यांची व्यवस्था होते. दिंडीत ही उत्तम व्यवस्था असते. स्वयंपाकासाठी एक लेलन गाडी असते, दुसरी एक ट्रक आहे, त्याच्यामध्ये वलकट्या सामान भांडी असं करून आचारी मंडळी त्यांना 2 वेळाला जेवण नाश्ता चहा पाणी ही सगळी उत्तम व्यवस्था कुठेही कमीपणा आणि आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण प्रत्येक ठिकाणी असतं. बरं, आजकाल आपण पाहतो की तरुण पिढी ही व्यसनात
स्वाधीन झालेली आहे, किंवा आज आपण बघतो इंटरनेटच्या नादी लागून, व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम वगैरे याच्या मागे लागून तरुण पिढी बिघडत चालली आहे, अशी जी ओरड केली जाते त्याला, त्यावर तुमचं काय मत आहे? हे ओरड एका अर्थी सत्य आहे, पण दिंडी किमान दिंडीमध्ये चालत असताना जो तो वारकरी चालतो त्याला तुम्ही जर विचारलं तर त्याला वार सुचत नाही. आजची तारीख कोणती, आजचा वार काय, इतका तो तल्लीन झाला असतो. फक्त त्याचे तोंडी एकच असतं, माऊली चला पुढं, माऊली बसा, माऊली या, हा असतो. त्याच्यामुळे दिंडीमध्ये व्यसनाचा भाग येत नाही. जो दिंडीला चालला त्याला शारीरिक बाधा राहत नाही, कारण तुम्ही एरवी सकाळी पाहता लोक वॉकिंगला जातात. आम्ही त्यांना उपाय सांगतो, तुम्ही 22 दिवस आमच्याबरोबर दिंडीला चाला, तुम्हाला तो फिटनेस जो आहे तो वर्षभर पुरेल. त्यामुळे व्यसनाचा कोणताही भाग दिंडीमध्ये राहत नाही, कारण त्याच्यामध्ये एवढा सात्विकपणा असतो की व्यसनाकडे मनुष्य जातच नाही. प्रत्येकाला घाबरला जातो की मी जर आणि जर एखादा व्यसन करत असेल तर कुठे दूर जाऊन एखादी विडी ओढून येईल, पण शक्यतो तो राहत नाही, कारण दिंडी हा माध्यमच असा आहे का तिथं सगळी सात्विकपणा राहते आणि व्यसनापासून किमान महिनाभर ते मनुष्य दूर राहतो. माझा प्रश्न वेगळा होता की आज आपण पाहतो अध्यात्माची गोडी कमी झालेली आहे तरुण पिढीला, आणि जास्तीत जास्त चित्रपट किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये तो जास्त समरसता दाखवतो, तर त्यावर आपल्याला काय म्हणायचं किंवा आपण काय या बाबतीत उपदेश कराल? अलीकडच्या काळामध्ये हे विज्ञान युग आहे, कॉम्प्युटर युग आहे, त्याच्यामुळं मोबाईलचं युग सुरू झालं आहे, त्याच्यामुळं माणसं त्या बाजूला खेचली जातात, हेही बरोबर आहे, पण त्याच्यावर थोडाफार परिणाम करायचा असेल तर दिंडी एक माध्यम आहे, कीर्तन माध्यम आहे, भजन आहे, साधू संघाची संतांची संगत आहे, या संगतीत त्या विषयावर आघात केला जातो. त्याचे फायदे काय तोटे काय हे त्यांना समजावून दिलं जातं, आणि त्याच्यामुळं कदाचित त्यांच्या वागण्यामध्ये किंवा त्या वस्तूचा वापर गरजेपूर्ण करावा हे तरी आम्ही लोकांच्या निदर्शनाला म्हणतो. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय संदेश द्याल किंवा परमेश्वराकडे जनतेसाठी काय मागणं मागाल? आपल्या जीवनामध्ये पंढरपूरची वारी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावी. ज्या ठिकाणी सार्वजनिकता आहे त्या ठिकाणी सार्वजनिकपणाचा वापर करून त्या कार्यात सहभाग करावं. दिंडी हा एक माध्यम आहे, परमेश्वराकडे जाण्याचा हा उत्तम रस्ता आहे, तर या मार्गाचा वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा प्रसार हा प्रत्येकाकडून करावा. त्या कार्यात अगदी आपलं मत, आपलं शारीरिक मानसिक असं बळ वापरून या कार्याला सहभाग करावं. आणि जगतामध्ये हा भागवत धर्म आहे, हा सर्वश्रेष्ठ धर्म मानला जातो. त्याच्यामध्ये जीवनाची जी नीतीमूल्य असतात ती नीतीमूल्य व्यवस्थित तऱ्हेने समजावून सांगितली जातात. त्यामुळे या धर्मकार्यात सर्वांनी सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करेन. गणेश महाराज पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असलेली सारी मंडळी हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी भागवत धर्माची पताका फडकवण्यासाठी सज्ज झालेली आहेत. इथं आम्ही काम करतो, आता संध्याचं जेवण भाजी सेवे करून काम करतो आम्ही. कसं आहे एकंदरीत इथलं वातावरण गोपाळपूरमध्ये? आपल्या भागातली सर्व लोक मिळतात, सर्व पांडुरंगाचंच अवतार वाटतात, आणि एकदम अतिशय वातावरण चांगलं आहे. आणि बरेचसे सरांचं मार्गदर्शन आहे, सरांच्या मार्गदर्शनाखाली आज एवढी मोठी धर्मशाला झालेली आहे. काय आडी अडचणी आल्या तर आम्ही सरांच्या पाठीमागे उभे आहोतच आणि इथून पुढं पण राहू. विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा, हा सारा गोपाळांचा मेळा आपण पाहतो या ठिकाणी जमा झालेला आहे गोपाळपूरमधल्या कोकण पायदिंडी मठातला. हे सारी वारकरी मंडळी या ठिकाणी ज्या भक्तिभावानं राहत आहेत ते पाहिल्यानंतर सामाजिक एकोपा कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण या गोपाळपूरमध्ये असलेल्या पनवेल पायदिंडीमध्ये, कोकण दिंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही भगिनीसुद्धा ज्यांची वयाची 60 उलटलेली आहे अशाही काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. यावरून पांडुरंगाच्या भक्तीची ओढ किती असते हे आपल्याला या निमित्तानं बघायला मिळेल. आपण पाहू शकतो एक छोटासा मुलगा आहे जो ताईंच्या कडेवर आहे, त्याला सुद्धा परमात्मा पांडुरंगाची ओढ आहे आणि म्हणूनच तो या ठिकाणी आलेला आहे. एकदा आपण त्याच्यासाठी जोरदार पांडुरंगाचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. Thank you.
वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन नित्य नेमाने वारी करणारे, गेली 25 पेक्षा जास्त वर्ष वारी करणारे एक विठ्ठलाचे भक्त म्हणून लौकिक असलेले महादेवबुवा शहाबाजकर, भजनरत्न म्हणून ज्यांना गौरव प्राप्त झालेला आहे असे महादेवबुवा शहाबाजकर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या वारीचं महत्त्व काय, महाराज काय सांगाल या वारीबद्दल. वारी म्हणजे एक वारकऱ्यांसाठी एक आनंद सोहळा असतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये चालत असताना आळंदी ते पंढरपूरची वारी आहे. गेले 1985 सालापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो आणि त्या माध्यमातून पूर्ण ह्या आनंद सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन आनंद लुटत असतो, आनंद घेत असतो, आनंद देत असतो. आमच्या गुरुवारी हैबत बाबा दिंडीतून आम्ही दिंडी क्रमांक 1 माऊलीच्या रथासमोर चालत असतो. वरळी मुंबई ही आमची दिंडीची एक शाखा आहे, मुंबईतून निघते ती. हे 65वं वर्ष आहे आमच्या दिंडीचं. आणि ते 65वं वर्ष करीत असताना आमचे एक संपूर्ण दिंडीचं मॅनेजमेंट पाहताना आमचे मित्र प्रभाकर वरळीकर अर्थात दिवाळकर, नामदेव गोमटे आणि गोमटे बंधू, आमची दमयंती ताई आणि भालचंद्र कोळी हे असे या कार्यक्रमाचे म्हणजे दिंडीचे व्यवस्थापन पाहत असतात. दिंडीमध्ये चालत असताना वारकऱ्यांसमवेत अभंग गाण्याचा, माऊलीसमवेत चालण्याचा आणि एक आनंदमय सोहळा पाहण्याचा वारकऱ्यांसमवेत एक वेगळा आनंद येत असतो. आम्ही वारीमध्ये अभंग गात असताना, चालत असताना अगदी गात 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 आनंद घेत, फुगड्या खेळत, नाचत, नामस्मरण करीत, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम रामकृष्ण हरी या मंत्राने आम्ही वारीचा अनुभव घेत असतो. आणि हे टप्पे ठरलेले असतात. हा 18 दिवसाचा प्रवास आहे आळंदी ते पंढरपूर वारी. जवळजवळ 275 किलोमीटर होतं ते, तसं 250 पण 275 किलोमीटरचा प्रवास आहे. ज्या ज्या ठिकाणी आमचे वारीची ठिकाणं असतील थांबण्याची, त्या त्या ठिकाणी आम्ही थांबून पुढच्या प्रवासाला बरोबर पहाटे 4:30 वाजता उठून आमचा दिनक्रम चालू होतो. आणि त्या वारीमध्ये एक सांगायला मला आनंद वाटतो, एक समाधान आहे की वारी जेव्हा माऊलीची पालखी जेव्हा ते तळावर पोचते मुक्कामावर संध्याकाळी, तर त्या मुक्कामावर पोचताना एवढा मोठा सोहळा, लाखो लोकांचा जनसमुदाय आहे वारीमध्ये चालत असतो. पर माऊली जेव्हा संध्याकाळी पोचत असते तेव्हा जेव्हा भैरवी म्हणतात शेवटी तळावर पोचताना, तो भैरवीचा मान आमच्या दिंडीला आहे आणि ते आपण गात असतो. किती मोठं माऊलीचं आमच्या माऊलीचा आशीर्वाद आहे आमच्यावर. कोळी समाज शक्यतो वारकरी पंथामध्ये फार कमी प्रमाणात आहे, पण तुमच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व कोळी समाजाला मिळालेलं आहे किंवा आपण प्रतिनिधित्व करता, काय सांगाल आपल्या ज्ञाती बांधवांना? तसा पूर्ण कोळी समाज नाही म्हणत, माझे मी बांधव म्हणतो आमचे आगरी आणि कोळी. आता एकच झालो होतो आम्ही, म्हणजे काय आगरी हा विषय वेगळा किंवा कोळी विषय राहिलेला नाही. मी दोन्ही समाजाला एकच मानतो, कारण दोन्ही समाज ह्या पंथाकडे वारकरी समाजाकडे फार फार म्हणजे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. त्याचं कारण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये परमपूज्य वामनबाबांची परंपरा आहे, सावळारामबाबांची परंपरा आहे आणि आमच्या कोळी समाजामध्ये तुकाराम महाराज कबीर त्यांचं योगदान मोठं आहे. कारण वरळीला ते गेली 100 वर्षा अगोदर जाऊन आमचे लोक तिथं माळकरी झालेत आणि ते वारीला लागलेत. हे 65वं वर्ष साजरं करताना आमची वारी जेव्हा निघत होती बैलगाडीतून निघायची आणि ती वारी आता आज तग आहेत, नंतर बस बस नंतर लक्झरी असं करीत असतो. पण आगरी कोळी समाज बराचसा माळकरी होऊन पांडुरंगाच्या माऊलीच्या आळंदीतून पांडुरंगाच्या पंढरपुरात येत असतात, हे फार मोठे एक योगदान आहे आणि तो योग आहे मगाशी वारिंगे महाराजांनी सांगितलं तसा. महादेवबुवा शहाबाजकर यांनी बांधलेल्या या इमारतीमध्ये अनेक भक्तगण, अनेक वारकरी पंढरपूरमध्ये एकादशीच्या निमित्तानं येत असतात आणि या इथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ज्ञानामृत मिळावं याकरता विश्वनाथ महाराज वारिंगे यांचं प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं. विश्वनाथ महाराज वारिंगे आज आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत वारकरी संप्रदायाचा महिमा किंवा एकादशीचा महिमा. वारकरी संप्रदायाचा महिमा जर आपण विचाराल
तर जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत आज, परंतु वारकरी हा एक असा संप्रदाय आहे का ज्या वारकरी संप्रदायाची जी विचारश्रेणी आहे, वारकरी संप्रदायाचं जे वाङ्मय आहे, हे संपूर्ण जगातील मनुष्य मात्रांसाठी अगदी कल्याणकारी आहे. म्हणजे ते विशिष्ट एका जातीसाठी किंवा विशिष्ट एका पंथासाठी किंवा विशिष्ट एका क्षेत्रासाठी असं मर्यादित नाही, तर जगामध्ये जेवढी पण मनुष्य जात आहे, म्हणजे माणूस नावाची जी जात आहे, त्या सगळ्यांसाठी ते कल्याणकारी असलेलं तत्त्वज्ञान आहे. आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय असेल, तर काही लोक म्हणतात की जगामध्ये अनेक जाती आहेत, आणि काही लोक असं पण म्हणतात की जगामध्ये दोन जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. पण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आणि महिमा काय असेल, तर वारकरी संप्रदाय सांगतो की जगामध्ये फक्त माणूस नावाची एकच जात आहे, आणि माणुसकी हा त्या जातीचा धर्म आहे. म्हणजे जगाला माणुसकीचा आणि एकीचा संदेश देणारा हा एक वैदिक संप्रदाय असा आहे जगाच्या पाठीवर. आणि म्हणालात की एकादशीचा महिमा काय आहे, तर ही जी आषाढी एकादशी आहे, ही आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी म्हणतात तिला. म्हणजे या देवशयनी एकादशीला, म्हणजे खरं तर इथून उत्तरायण, इथून दक्षिणायणाचा आरंभ होतो. म्हणजे भगवान या एकादशीला योगनिद्रेमध्ये जातात, आणि जी कार्तिक महिन्यातली एकादशी आहे, त्या कार्तिक महिन्यामध्ये श्री भगवंत त्या योगनिद्रेतून बाहेर येतात. आणि म्हणून हा जो चार महिन्याचा कालावधी आहे, या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात. आणि म्हणून भगवंताने सुद्धा, म्हणजे पांडुरंगाने पंढरपूरच्या आपल्या भक्तमंडळीला सांगावं की आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीला तुम्ही मला विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगत असे गुज पांडुरंग. आणि म्हणून सर्व वारकरी त्या पांडुरंगाला दिलेलं वचन पाळण्यासाठी आज आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. आणि ही जी परंपरा आहे, ही माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराज आमच्या सर्वांचे आद्य गुरु आहेत. ते म्हणतात, माझे जीवीची आवडी पंढरपुराणी गुढी, या उक्तीप्रमाणे हा सर्व वारकरी पंढरपूरला येतात, असं ह्या एकादशीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाचे कळस, असं संतांनी म्हटलंय. पण दुर्दैवानं आज जे अध्यात्म आहे ते तरुण पिढीपर्यंत पोहोचत नाही आहे, याचं कारण काय असू शकेल? वास्तविक तरुण पिढीपर्यंत अध्यात्म पोचत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. अध्यात्म तर सुरूच आहे, परंतु आता त्यातलं तरुण पिढीने काय घ्यावं, कितपत घ्यावं, मला तेच म्हणा. आणि दुसरी गोष्ट अशी की विचार मांडणारी जी मंडळी आहेत, कीर्तनकार प्रवचनकार, यांनी त्यांच्या कीर्तनातून स्वर्ग, मोक्ष, पाप, पुण्य, तीर्थयात्रा हे सांगितलं पाहिजे. पण त्याचबरोबर संतांच्या गाथेमध्ये असे काही तरुणांसाठी सुद्धा काही असे अभंग आहेत की ते उपयुक्त आहेत. आता परमार्थ फक्त म्हाताऱ्या माणसांनीच करावा असं तरुणांचं एक म्हणणं आहे, परंतु हे प्रमाण आपण लोकांना सांगितलं पाहिजे, मुलांना, की जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वयित पाहि, तीर्थयात्रे जाया चुकू नको. म्हणून संतांच्या वाङ्मयामध्ये विज्ञान पण खूप आहे, ज्ञान आहे, अध्यात्म आहे, आणि एक आपल्या जीवनाचं सोनं करण्याची एक संधी आहे. तर हे आम्ही कीर्तन प्रवचनातून लोकांना सांगितलं पाहिजे, तर तरुण तिकडे जास्त म्हणजे ओढले जातील असं मला वाटतं. विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी सांगितल्याप्रमाणे जर तरुणाईला अध्यात्माकडे ओढायचं असेल किंवा अध्यात्माची गुढी लावायची असेल, तर निश्चितपणे संतांचं वाङ्मय किंबहुना भगवद्गीतासारखा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या माध्यमातून अध्यात्म तरुण पिढीपर्यंत किंवा भावी पिढीपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज बनलेली आहे. आज व्यसनाधीन झालेल्या तरुणाईला जर त्या व्यसनांपासून परावृत्त करायचं असेल, तर मला असं वाटतं जसं वारिंगे महाराज म्हणाले की त्याकरिता संत वाङ्मय किंवा अध्यात्माची गोडी हा सर्वात मोठा पर्याय आणि ठोस पर्याय ठरू शकतो. कॅमेरामॅन विजय खोटलेसह कर्नाळ आय टी व्हीसाठी पंढरपूरहून हरीश मोगल.
वारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जयम म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि रवी पाटील सामाजिक विकास मंडळ वहाळ. सहप्रायोजक माननीय काशीनाथ पाटील, अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ, माननीय एकनाथ भोपी संचालक MMRDA आणि तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष पनवेल, माननीय प्रमोद भगत माजी सभापती पंचायत समिती पनवेल तथा विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, माननीय भगवान वाजेकर अध्यक्ष वीज ग्राहक संघटना रायगड आणि चेअरमन मनोदय इंग्लिश स्कूल शिरढोण, माननीय मोहन गवंडी माजी सरपंच पळसपे ग्रामपंचायत, माननीय गोपाळ भगत नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि अध्यक्ष कळंबोली शहर शेतकरी कामगार पक्ष, माननीय बबन मुकादम नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि उपाध्यक्ष कळंबोली शेतकरी कामगार पक्ष, माननीय शंकर शेठ म्हात्रे माजी उपसरपंच कामोठे ग्रामपंचायत तथा तालुका सहचिटणीस शेतकरी कामगार पक्ष पनवेल, माननीय विजय भोईर नगरसेवक पनवेल महानगरपालिका, माननीय परशुराम माळी माजी उपसरपंच कोण ग्रामपंचायत, माननीय हरिभक्ती परायण बाळकृष्ण पाटील रायगड जिल्हा पायी दिंडी अध्यक्ष आणि अध्यक्ष आगरी समाज मंडळ देवाची आळंदी,